डॉक्टर भीमराव विठ्ठल कोळेकर सिंगनगाव तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली। मी 2017 पासून गाय आधारित जैविक शेती करायला सुरुवात केली। माझ्याकडे एक 10-15 लहान मोठ्या देशी गाई आहेत। ह्या गायींचं शेणखत आणि गोमूत्र याचा मी वापर जास्तीत जास्त करत असतो। हे आमच्या घरच्या गायींचं एवढं शेणखत आहे। आता छाटणीच्या अगोदर मी हे बागेला घालणार, दुसरं काय खत न घालता एवढ्यावरच चालते। त्याचबरोबर मी जास्तीत जास्त डिकम्पोजर वापरत असतो। ह्या डिकम्पोजरच्या 6000 टाक्या आहेत। एकरी कमीत कमी 1000 लिटर सरासरी 15 दिवसातून मी प्रत्येक पाण्यातून सोडत असतो। त्याचप्रमाणे या टाक्या आहेत, यामध्ये स्टोन मिनरल्स तयार होतात। त्याच्या तळाला 1 फुटापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे दगड आहेत आणि पूर्ण टाकी डिकम्पोजरनं भरलेली आहे। त्याच पद्धतीने या टाकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जनावरं खाणार नाहीत असली वनस्पतींचा पाला आहे आणि तो डिकम्पोजरने भरलेला आहे। ते पण मी वरचेवर आपल्या रानात सोडत असतो। त्याच पद्धतीनं ह्या टाकीमध्ये कडधान्यांची स्लरी तयार केली जाते आणि ती पण वरचेवर मी माझ्या बागेला देत असतो। ही द्राक्ष बाग आहे 2 एकर माणिक चमन। त्यामध्ये आम्ही तणनाशक वापरत नसल्यामुळं भरपूर तण आहे। हे रोटर वाळून जमिनीत गाडलं जाते। कुंभार सरांच्या मार्गदर्शनावर त्या जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो। त्याच पद्धतीनं डिकम्पोजरच्या भरपूर वापरामुळं जमिनीत भरपूर गांडूळ तयार होतात। ते आता उकरलेल्या ठिकाणी हे गांडूळांचं दाखवतोय तुम्हाला। दुसरी गोष्ट, बागेचं रोग निवारणासाठी यश अॅग्रो लॅबचे आमचे कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त जीवाणूजन्य औषधं म्हणजे ट्रायको, सिडो, बॅसिलस, बिव्हेरिया, मेटारायझियम, परत व्हर्टिसिलियम लेकानी ह्या बॅक्टेरियांचा आणि बुरशींचा जास्तीत जास्त आम्ही वापर करतो। आणि पांडेट तपासून जेवढी कमतरता असेल तेवढंच आम्ही जीवनसत्व किंवा मुख्य अन्नद्रव्यांमधील अन्नद्रव्ये पांडेट तपासणीच्या रिपोर्टनुसार करतो। तेवढं करून झाल्यानंतर जो आता आमचा माल आलेला आहे त्या मालाचा हा रेसिड्यू फ्री म्हणून हा रिपोर्ट आहे। एवढे सगळे गेली 5 वर्षे प्रयत्न करून ही माझ्या मालाचा बेदाण्याचा आलेला हा रेसिड्यू फ्री रिपोर्ट आहे। याच्यामध्ये जवळजवळ बऱ्याच घटकांची टेस्ट करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अजिबात काहीही रेसिड्यू नाही असा हा रिपोर्ट आहे।